morning all, welcome to More English, and today we are going to discuss the second part of Into the Wild. As you know that in the first part we have seen the experience of the writer who has been lost in the jungle, and how was the experience? It was very thrilling. When we were discussing our first part, at that time I have talked about very short introduction of the second part, that this part has been taken from one of the famous travel magazines, that is CN Traveler magazine, published by Land Rover India. तर आपण आज Into the Wild या लेसन मधला सेकंड पार्ट, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही टेक्स्टबुक बघितलं असेल तर फर्स्ट पार्ट वेगळा दिलाय, सेकंड पार्ट वेगळा दिलाय. फर्स्ट पार्टमध्ये आपण तिथले जे लेखक आहेत किरण पुरंदर यांचा जंगलात हरवल्याचा अनुभव आपण वाचला. आता आपण सेकंड पार्टमध्ये जो आपल्याला एक्स्ट्रॅक्ट किंवा एक्सेप्ट घेतलेला आहे तो सी एन ट्रॅव्हलर मॅगझिन नावाचं मॅगझिन लँड रोवर पब्लिश करतात, त्यातला तो एक्स्ट्रॅक्ट आहे. काय नेमका आहे तो आपण बघायचा आहे. नाव आय विल रीड the first paragraph on page number 59. Tracking the panther of Nagarhole, म्हणजे हा दुसरा जो पार्ट दिला त्याचं टायटल नागरहोलच्या चित्त्याचा मागोवा. लुक ॲट द फर्स्ट पॅराग्राफ. शाहज जंग इज अ वाईल्ड लाईफ फोटोग्राफर, सिनेमॅटोग्राफर, बिग कॅट ट्रॅकर, मॅन ॲनिमल कन्फ्लिक्ट रिझोल्युशन सीकर अँड लॉज ओनर, all rolled into one. When he is away from the jungles of Nagarhole, officially called the Rajiv Gandhi National Park, he is leading photography safaris in Africa or showcasing his work at art galleries in capital cities and speaking to those interested in conserving the planet's रिचेस. शहाज जंग हे एक वन्य छायाचित्रकार असतात, सिनेमॅटोग्राफर, आपण नाही का सिनेमा टायटल बघत असताना मिळतं, चलचित्रकार, त्यानंतर वाघांचा मागोवा घेणारा, मनुष्य प्राणी संघर्ष निराकरण करणारा, एका लॉजचा मालक, अशा सगळ्या गोष्टी एका ठिकाणी एकवटलेला असं एक हे बहुआयामी व्यक्तिमत्व. नाव लक्षात ठेवा, शहाज जंग. जेव्हा ते अधिकृतपणे द राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागरहोलच्या जंगलात फिरत नसतात तेव्हा आफ्रिकेच्या छायाचित्रांच्या सफारी ते नेत असतात किंवा राजधानीच्या शहरामध्ये आर्ट गॅलरीमध्ये त्यांच्या कलाकृतींचं प्रदर्शन मांडत असतात. पृथ्वीवरील संपत्तीचं जतन करण्यास उत्सुक असणाऱ्यांशी ते संवाद साधत असतात. म्हणजे जर ते जंगलात जात नसतील तर ते असं करतात, या गोष्टी करतात, या गोष्टी जमत नसतील तर ते जंगलामधनं फिरत असतात, असं पहिल्या पॅराग्राफमध्ये सांगितलं. सेकंड वन, शाज रिकॉल्स विथ अ ग्रेट क्लॅरिटी द इन्सिडेंट दॅट अल्टिमेटली लीड्स टू हिज अन्सरिंग द कॉल ऑफ फिलिंग्स ओर अ करिअर डेडिकेटेड टू फिनान्स. इट वॉज समवेअर अराउंड सनसेट, वी वेअर ॲट अ जंक्शन, द डिअर वेअर कॉलिंग, ही सेज he went around a blind turn, he continued, and up ahead on the path was this old leopard. You could tell he was past his prime. The jungle had taken a toll on him. He only had 3 canines. His eyes were sagging. Close to this leopard was another very young, good-looking male who was soon to come into his prime. It was like looking at the past and the present. It was clear that there was going to be a fight. Unfortunately, the sun was setting and we had to leave. But the next morning, I went back to the spot. Sitting on a high rock was that young leopard. Blood was dripping from a gash across his face. He sat there like he was king of the jungle
आय न्यू राईट देन दॅट ही हॅड टेकन ओवर दॅट इट वॉज द बिगिनिंग ऑफ अ न्यू जर्नी ऑफ हिम अँड फॉर मी. ज्या एका घटनेमुळे अर्थव्यवस्थेमधील आपले करिअर सोडून शाहजने मार्जार जातीच्या सादेला ओ दिली किंवा हाकेला ओ दिली ती घटना त्यांना अगदी स्पष्टपणे आठवते. साधारणतः सूर्यास्ताची वेळ होती. शाज जंग सांगायला लागलेत, आम्ही एका जंक्शनवर उभे होतो, हरणे ओरडत होती. ते सांगू लागले, आम्ही एका अंधाऱ्या वळणावर उलटे फिरलो. ते पुढे म्हणाले, रस्त्यावर काही अंतरावर एक वयस्कर बिबट्या होता, त्याची उमेदीची वर्ष सरली होती हे त्याच्याकडे बघून कुणीही सांगू शकत होतं. खडतर वन्यजीवनाच्या खुणा त्याच्या शरीरावर दिसत होत्या. त्याच्या तोंडात फक्त 3 सुळे राहिले होते, डोळे सैल पडले होते. जवळ दुसरा एक तरुण देखणा नर होता ज्याचा उमेदीचा काळ सुरू व्हायचा होता. जणू भूतकाळ आणि वर्तमान काळ समोरासमोर ठाकले आहेत असे वाटत होते. आता तेथील लढाई होणार हे स्पष्ट दिसत होते. दुर्दैवाने सूर्य मावळत होता आणि आम्हाला निघावे लागणार होते. पण दुसऱ्या दिवशी सकाळी मी पुन्हा त्या ठिकाणी गेलो. एका उंच खडकावर तो तरुण बिबट्या बसला होता. त्याच्या चेहऱ्यावरच्या खोल जखमेतून रक्त ठिपकत होते. तो जंगलाचा राजा असल्याच्या थाटात तेथे बसला होता. त्या क्षणी माझ्या लक्षात आले की त्याने राज्य मिळवले आहे आणि त्याच्या नव्या कारकिर्दीची सुरुवात झाली आहे आणि माझ्यासुद्धा कारकिर्दीची सुरुवात झाली आहे. फोटोग्राफ्स ऑफ दॅट लेपर्ड द व्हिक्टर स्कारफेस ॲज शाहज नेम्ड हिम नॉट ओनली मेड शाहज फेमस अमंग इंडियाज वाईल्ड लाईफ कम्युनिटी बट ऑल्सो लेड टू शाहज इनएव्हिएबल रेप्युटेशन ॲज अ क्रॉनिकलर ऑफ द वाईल्ड. थ्रू माय जर्नी ऑफ फोटोग्राफिंग स्कारफेस आय हॅव डिस्कवर्ड अदर लेपर्ड हिज मेट्स अँड डिस्कवर्ड हिज अँड डिस्कवर्ड हिज नेमिसेस टायगर्स. आय ऑल्सो डिस्कवर्ड द करंट फोटो प्रोटॅगॉनिस्ट ऑफ माय वर्क साया व्हाईल ट्रॅकिंग स्कारफेस. दिस इज द वर्ल्ड्स फर्स्ट ब्लॅक पॅन्थर द बिहेवियर ऑफ विच इज बीइंग डॉक्युमेंटेड सो इंटिमेटली ऑन कॅमेरा बाय ट्रॅकिंग इट्स मुवमेंट्स. सो फार ऑल द रिसर्च ऑन द ॲनिमल हॅज बीन डन थ्रू कॅमेरा ट्रॅप्स. थ्रू मेनी मंथ्स ऑफ ट्रेल शाज हॅज मॅनेज टू कलेक्ट प्रेशियस फुटेज इन्क्लुडिंग दॅट ऑफ द ॲनिमल मेटिंग टू पीस टुगेदर द इनक्रेडिबल लँडस्केप ऑफ अ ब्लॅक पॅन्थर्स लाईफ. शाहजने नामकरण केलेल्या त्या चित्त्याच्या बिबट्याच्या स्कारफेसच्या छायाचित्रामुळे शाहजला केवळ भारतीय वन्यजीव व्यावसायिक जमातीस मध्येच प्रसिद्धी मिळाली असे नाही, तर त्याच्या वन्यजीवनाचा इतिहासकार म्हणून हेवा वाटावा असा नावलौकिक सुद्धा त्याला मिळाला. स्कारफेस ची छायाचित्रे काढण्याच्या माझ्या प्रवासामध्ये मला इतर अनेक बिबटे त्यांचे सोबती आणि त्यांचे वाघही शोधता आले. स्कारफेसचा मागोवा घेताना मला माझा सध्याचा नायक जो आहे त्याचं नाव आहे साया तो सापडला. हा जगातला पहिला काळा चित्ता आहे ज्याच्या हालचालींचा मागोवा घेऊन त्याचे वर्णन अतिशय बारकाईनं कॅमेऱ्यामध्ये टिपले जात आहे, त्याची नोंद ठेवली जात आहे. आत्तापर्यंत या प्राण्यावरील सर्व संशोधन कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून केले गेले आहे. अनेक महिन्यांच्या धडपडीनंतर शाहजला काळ्या चित्त्याच्या आयुष्यातील अनेक मौल्यवान टिपणे त्याच्या पैदास निर्मितीच्या काळासहित गोळा करता आली आहेत, जी एकत्रित केल्यावर काळ्या चित्त्याच्या जीवनाचा अद्भुत पट उलगडला जाईल. ओके, नाऊ द नेक्स्ट पॅराग्राफ. साया स्कारफेस अँड पार्डस द लेपर्ड दॅट लॉस्ट द स्कारफेस हॅव ऑल्सो लेड शाहज डाऊन अ डिफरंट पाथ ऑफ डिस्कवरी. लर्निंग अबाउट देम अँड द लॉस ऑफ द हॅबिटेट हॅज लेड शाहज टू क्रिएट द बफर कन्फ्लिक्ट रेझोल्युशन ट्रस्ट ऑफ इंडिया दॅट बफर कन्फ्लिक्ट रेझोल्युशन ट्रस्ट ऑफ इंडिया that is BCRTI is an agency that
educates villagers who live on the fringe of the forest on the importance of conservation. We are in the heart of the man-animal conflict zone, explains Shahz. There is no specific buffer zone here around Nagarhol. The core area of the forest ends where the fields begin. In dry season, elephant and wild boar incursions into fields are very common. Older leopards like pardus, who have lost territory in the forest, often carry away livestock from villages. This creates resentment among locals towards the animals on occasions, leading to unpleasant situation. The saya, scarface and pardus, ज्याला स्कारफेसने भरपूर म्हणजे ज्याला पराभूत केले होते, त्याच्यामुळे शहाजला संशोधनाचा एक वेगळा मार्ग गवसला. त्यांच्याविषयी जाणून घेतल्यामुळे आणि त्यांची वास्तव्याची ठिकाणी नष्ट होत असल्याचे लक्षात आल्याने शहाज यांनी भारतीय बफर कन्फ्लिक्ट रिझोल्युशन ट्रस्ट म्हणजेच BCRTI ही संस्था स्थापन करण्यास ते प्रवृत्त झाले किंवा त्यांनी ती संस्था स्थापन केली. ही संस्था जंगलाच्या हद्दीवर राहणाऱ्या गावकऱ्यांना वन्यजीव संरक्षण संवर्धनाचे महत्त्व शिकवते. आपण मनुष्य पशु संघर्ष क्षेत्राच्या मध्यभागी आहोत, शाज स्पष्ट करतात. नागरहोलच्या सभोवताली कोणताही विशिष्ट बफर झोन म्हणजेच प्रतिबंधित क्षेत्र तिथे नाही आहे. जिथे जंगलाचा मुख्य भाग संपतो तिथेच शेतांचा भाग सुरू होतो. कोरड्या हंगामात हत्ती आणि रानडुकरांचे होणारे शेतात होणारे हल्ले हे नेहमीचीच बाब आहे. पारडसारखे हद्द गमावलेले वृद्ध बिबटे बरेचदा खेड्यापाड्यातून गोरेडोरे जंगलात पळवून घेऊन जातात. यामुळे प्राण्यांविषयी स्थानिकांच्या मध्ये असंतोष, चीड, राग निर्माण होते. त्यामुळे अप्रिय परिस्थिती उद्भवू शकते असं या शाजना वाटतं. पुटिंग टुरिस्ट करन्सी टू गुड यूज Under the BCRTI umbrella, Shahz provides locals with vocational training with the aim of educating locals on the merits of conservation and to help them benefit from tourist currency. The visitors at the resort are welcome to volunteer to teach a skills training class of their choice. The acquired skills enable locals to find employment with any of the numerous wildlife resorts in the region, if not in a faraway city. म्हणजे BCRTI अंतर्गत पर्यटक चलनाचा योग्य वापर करण्याच्या उद्देशाने शाज स्थानिकांना वन्यजीवन संवर्धनाचे जे फायदे आहेत ते फायदे, त्यांचं महत्त्व याविषयीचं प्रशिक्षण देत आहेत, ज्या योगे त्यांना पर्यटकांच्या चलनाचा फायदा मिळू शकतो. पर्यटन निवासामध्ये येणाऱ्या पाहुण्यांना त्यांच्या आवडीनिवडीचा कौशल्य प्रशिक्षण वर्ग शिकवण्यासाठी अगत्याने निमंत्रित केलं जातं. शिकलेल्या कौशल्यामुळे स्थानिक लोकांना कुठे दूर न जाता जवळपासच्या एखाद्या वन्य पर्यटन निवासामध्ये त्याला काम मिळवणं सोपं जातं. माडेगौडा, नेक्स्ट पॅराग्राफ. माडेगौडा इज वन सच लोकल ऍग्रिकल्चरिस्ट हू इज ट्रेंड at BCRTI and is now a certified naturalist employed by the bison. In the past, I have lost almost 80% of a season's yield of sugarcane to such animal attacks. I used to hate them, but now I have learned how important these animals are and the value of protecting them. He says, I have known these jungles for 35 years. I know where the animals are and I realize I can guide visitors and get paid for it. In a way, the animals won, paying me back. माडेगौडा हा असाच एक स्थानिक कृषी तज्ज्ञ आहे जो BCRTI मध्ये प्रशिक्षण घेत आहे आणि आता द बायसनमध्ये तो प्रमाणित निसर्गवादी म्हणून काम करतोय. पूर्वी मी अशा प्राण्यांच्या हल्ल्यामुळे उसाच्या हंगामात जवळपास 80% उत्पादन गमावलेलं होतं म्हणतो तो. मी त्यांचा द्वेष करत असायचो, परंतु हे प्राणी किती मौल्यवान आहेत
आणि त्यांचं संरक्षण करणं, त्यांचं रक्षण करणं किती आवश्यक आहे हे मी आता शिकलो आहे. तो म्हणतो की मी या जंगलात, ह्या जंगलांना 35 वर्षापासून ओळखतोय आणि प्राणी कुठे असतात ते मला माहिती आहे, आणि पर्यटकांना मार्गदर्शन किंवा दिशादर्शन करण्याचं काम मी आता करतो, आणि यातून माझं अर्थार्जन होतं हे माझ्या लक्षात आलं आहे. म्हणजे एक प्रकारे हे प्राणी माझी परतफेडच करत आहेत. लास्ट पॅराग्राफ, द फॉरेस्ट हॅव टॉट मी मेनी थिंग्स. फॉर इन्स्टन्स, लिसनिंग इज अ सेन्स फार मोर इम्पॉर्टंट दॅन साईट. यू हॅव टू स्विच ऑफ युअर व्हेकल, सिट अँड लिसन, फॉर द फॉरेस्ट इज कॉन्स्टंटली कम्युनिकेटिंग थ्रू द व्हॉइसेस ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स. ही एक्सप्लेन्स, ट्रॅकिंग अँड ॲनिमल ऑल्सो टीचेस यू लाईफ लेसन्स. द ब्लॅक पॅन्थर हॅज टॉट मी पेशन्स, बट अबव ऑल इट हॅज टॉट मी टू नेवर स्टॉप डिस्कवरिंग. देअर आर जस्ट सो मेनी अमेझिंग एक्सपिरियन्सेस टू लर्न अँड शेअर विथ द वर्ल्ड. जंगलाने मला बऱ्याच गोष्टी शिकवल्या आहेत. उदाहरणार्थ, दृष्टीपेक्षा श्रवण हे अधिक महत्त्वाचं असतं हे शिकवलं. तुम्हाला वाहन बंद करून बसावं लागतं, ऐकावं लागतं, कारण पक्षी आणि प्राण्यांच्या आवाजातून जंगल सतत संवाद साधत असतं असं तो स्पष्ट करतो. प्राण्यांचा मागोवा घेण्यातून आपल्याला जीवनाचे धडे मिळतात. काळ्या चित्त्यांनी मला संयम शिकवला असं शाहज म्हणतो आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शोध कधीही थांबू नये किंवा थांबवू नये हे त्यांनी मला शिकवलं. असे अनेक विलक्षण अनुभव आहेत ज्यातून शिकता येण्यासारखे आणि जगाला सांगता येण्यासारखे खूप आहे. इथं आपला सेकंड पार्ट संपतो आहे. तर आय हॅव फिनिश्ड बोथ द पार्ट्स इन बोथ द व्हिडिओज. दिस इज द एंड. नाव यू जस्ट रीड अगेन द लेसन अँड ट्राय युअर बेस्ट टू सॉल्व द ॲक्टिव्हिटीज अंडर ब्रेन स्टॉर्मिंग. You just share the video to the others, and thank you so much for watching.